तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी श्री निलेश सोनावणे यांची निवड झाली. या निमित्ताने पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे 2019-23 नवनिर्वाचित अध्यक्ष श्री निलेश सोनावणे यांचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रवींद्र गिड्डे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पत्रकार सय्यद अकबर, मयूर तांबडे, सुनील कटेकर, रवींद्र गायकवाड, राजेश डांगळे, साहिल रेळेकर, गणपत वारगडा, वचन गायकवाड, सुधीर पाटील, रवींद्र चौधरी, रुपाली शिंदे, श्वेता भोईर, राजेंद्र कांबळे आदी पत्रकार उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, सुनील पोद्दार, अरविंद पोद्दार, सुनील कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी निलेश सोनावणे, कार्याध्यक्ष संजय कदम, रत्नाकर पाटील, सरचिटणीस मंदार दोंदे, सहचिटणीस विशाल सावंत, खजिनदार केवल महाडिक, सहखजिनदार सुधीर पाटील, प्रसिद्धी प्रमुख राज भंडारी, सोहेल रेळेकर, सल्लागार माधव पाटील, सुनील पोद्दार, दीपक महाडिक, सय्यद अकबर तसेच कार्यकारिणी सदस्य अरविंद पोद्दार, विवेक पाटील, अनिल भोळे, सुभाष वाघपंजे, मयूर तांबडे, गणपत वारगडा, सुबोध म्हात्रे, सुनील कटेकर, असीम शेख, शशिकांत कुंभार, दीपक घोसाळकर आहेत. यावेळी पनवेलमध्ये पत्रकार एकजूट आणि ठराविक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पत्रकारांसाठी हक्कांच्या बाबी मिळवण्यासाठी एकत्र लढा देण्याच्या विषयामध्ये चर्चा करण्यात आली. यामध्ये पत्रकार कक्ष असो किंवा मग शासकीय कार्यालयांमधून ठराविक पत्रकार वगळता इतर पत्रकारांना डावलण्याचा केलेल्या प्रकारावर अंकुश ठेवण्याबाबत विचारविनिमय करण्यात आले. यावेळी पुढील वर्षासाठी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देण्यात आल्या. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत माझी सर्वांमध्ये अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी माझ्या संघर्ष समितीच्या सर्व सभासदांचे, सर्व सदस्यांचे व नवनिर्वाचित कमिटीचे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आगामी काळामध्ये पत्रकार संघर्ष समितीच्या माध्यमातून पत्रकारांचे जे जे प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्यासाठी माझ्या सर्व टीमच्या सहकार्याने आम्ही ते सोडवू असे या ठिकाणी मी आश्वासन देत आहे. संघर्ष समितीच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आम्ही एकत्रित काम करत असताना अनेक समस्या या भागातल्या आम्ही सोडवल्या आहेत. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. खारगडचा टोल नाकाच्या संदर्भातला प्रश्न असो, त्यावेळेला तत्कालीन आमचे अध्यक्ष विजय कडू असताना आम्ही आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा दिला होता की हा प्रश्न इथल्या स्थानिकांचा आहे आणि त्याकरता सर्व पत्रकार आम्ही आपल्या समवेत आहोत आणि जी आपण जी भूमिका मांडलेली आहे की स्थानिकांना त्या टोल नाक्यावर टोलमाफी मिळावी याकरिता जो संघर्ष करण्यात आला होता त्याकरिताही पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. आगामी काळात या स्थानिक पनवेलच्या परिसरात आजूबाजूच्या ठिकाणी ग्रामीण भागाचे प्रश्न असू दे, शहरी भागाचे प्रश्न असू दे, ते सोडवण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय हक्कासाठी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती ही हिरहिरीने भाग घेऊन त्यांना न्याय देईल यासाठी आम्ही माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या समवेत आम्ही प्रयत्न करू हे या ठिकाणी मी आश्वासन देईल. ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.